आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर कठीण आहे। संजय राऊत, आत्मपरीक्षण कुणी करायचं ज्यांचं त्यांनी ठरवायचं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे। आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर कठीण आहे। या राज्याच्या जनतेने ठरवलेला आहे। जे गद्दार आहे, जे सोडून गेलेले आहेत त्यांना परत विधानसभा किंवा लोकसभेत आणायचं नाही। उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाही वाढत आहे। दीपक केसरकर यांनी स्वतःचा आत्मपरीक्षण केलं, त्यानंतर हे विधान बाहेर येत आहे। त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झालेले आहे आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आहे। अब्दुल सत्तार कालच बोललेले आहेत की आमच्या गटातीलच लोक आमचा करेक्ट कार्यक्रम करत आहेत। यातून गट गटामधील वाद पुढे येत आहेत असं दिसत आहे। मी तुम्हाला वारंवार सांगतो, हे सरकार टिकणार नाही, हा गट देखील टिकणार नाही। यामधील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःला विलीन करून घेतली व हेच त्यांचे ध्येय आहे। कारण शिवसेना त्यांना पुन्हा स्वीकारणार नाही व दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही। दीपक केसरकर यांचे आत्मपरीक्षणाची भाषा, एकत्र येण्याची भाषा ही वैफल्यग्रस्त आहे। 16 आमदार अपात्र ठरतील, कायदेशीर दृष्ट्या आमची बाजू स्ट्रॉंग आहे, विलंब होतोय ठीक आहे, पण हे लोक डिस्क्वालिफाय होणार। अजित पवार यांच्या वक्तव्यावर मी अभ्यास करतो व त्यानंतर बोलेल। उद्धव ठाकरे यांनी देखील संभाजीनगरचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला होता, त्याचं काय झालं हे पहिले बोलले पाहिजे। विधानसभा हे मुख्यमंत्र्याचे भाषण नाहीये। मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते महाराष्ट्राचा विकासावरती बोलण्यासाठी, जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी मिळते। पण मुख्यमंत्री जर भाषण द्यायला लागली तर राज्याच्या विकासाला कोण बोलणार? मुख्यमंत्र्याचे भाषण ऐकलं तर ते गल्लीतलं भाषण वाटतं। त्यांना संधी मिळाली, परंतु ती बेकायदेशीर पद्धतीने मिळालेली आहे। त्यांना संधी मिळालेली आहे, राज्याचे नेतृत्व करण्याचा त्यांनी खूप संयमाने लागलं पाहिजे। रस्त्यावरची भाषा असली तर आम्ही रस्त्यावरती उत्तर देऊ। आपण विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलताय, मंत्री म्हणून बोलताय, कोणी विरोधात म्हणून बोलताय, त्यांनी संपूर्ण भान हे ठेवलं पाहिजे। महाराष्ट्रात जर भाजपचे 145 मिसेन होत असेल तर शिंदे गट कुठे आहे? मग शिंदे गटातील लोक काय धुणी भांडी करायला ठेवणार का? भारतीय जनता पार्टीच्या पायरीवर देखील यांना कोणी उभा करत नाही, तात्पुरती तडजोड आहे। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार केली चांगली गोष्ट आहे। भारत जोडो यात्रा ही एक यशस्वी यात्रा आहे, पुन्हा देशाचा संदेश देणारी यात्रा आहे। जर कोणी देश जोडण्याचा बोलत असेल तर पूर्ण देश त्यांच्या सोबतच जाईल। केसरकर असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं आणि पुढाकार घेतला कदाचित दोन्ही शिवसैनिकांचे जे गट आहेत ते एकत्र येण्याची। आत्मपरीक्षण कोणी करायचं याचं त्यांनी ठरवायचं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हीच शिवसेना। आत्मपरीक्षण जर गद्दार सांगत असेल करा आम्हाला तर कठीण आहे। या राज्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे की जे गद्दार आहेत, जे सोडून गेले आहेत, त्यांना परत विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवायचं। आत्मपरीक्षणाची अजिबात गरज नाही। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना पूर्वी इतक्या जोमानं वाढते आणि फोफावते, या अर्थी दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्याचं अर्थ त्यांनी आत्मपरीक्षण केलंय आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय। म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती। कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहे ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम काय करेक्ट कार्यक्रम करतायत, ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या त्यांच्या गटामध्ये काय घालमेल सुरू आहे, काय हालचाली सुरू आहेत, कसे वाद सुरू आहेत। मी तुम्हाला वारंवार सांगतो हे सरकार टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही। यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःला विलीन करून घेतील, तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे।
कारण त्यांना परत शिवसेना स्वीकारणार आणि दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही. दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा, एकत्र येण्याची भाषा, हे त्यांच्या गटाचं एक वैफल्य आणि निराशा. तर तुम्ही बोलल्याप्रमाणे फेब्रुवारी पर्यंत सरकार बदल, काय वाटतं कधीपर्यंत? त्यामुळेच तर केसरकर बोलतायत ना एकत्र येऊया म्हणून. कशा करता बोलतात? वैफल्य, ही निराशा आहे. 16 आमदार अपात्र ठरतील, कायदेशीर दृष्टीनं आमची बाजू स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, विलंब होतोय न्यायालयात, पण मंजिल होई है, दिल होई है, डिस्क्वालिफाय होऊन गेले. अब देखिए, अजित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, त्यातून मी काही कॉमेंट करणार नाही. मी अभ्यास मुझे मालूम नहीं. इनके संभाजीनगर का नाम बदलने के बारे में उद्धव जी ने जो प्रस्ताव दिया था उसका क्या हो गया, इस बारे में पहला बताना चाहिए. नितेश राणे ने सुशांत सिंह कला भाई को सर एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणामध्ये देखील अनेक जे आरोप आहेत ते ठाकरे सरकारवरती केलेले. विधानसभा मुख्यमंत्र्यांचं भाषण नाहीये. मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते महाराष्ट्राच्या विकासावर बोलण्याची, जनतेच्या विकासावर बोलण्याची, योजनांवर बोलण्याची. मुख्यमंत्री जर विधानसभेत दुखाळा पाखाळा काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? त्यांचं भाषण ऐका, हे गल्लीतलं भाषण खळा पाखळा काढलं. त्यांना एक संधी मिळालेली आहे, भले ती बेकायदेशीर पद्धतीनं मिळाली असेल, एक संधी मिळाली आहे राज्याचं नेतृत्व करण्याची. त्यांनी अत्यंत संयमानं बोलायला हवं, मुख्यमंत्री म्हणून म्हणतो. रस्त्यावरची भाषा असेल तर आम्ही रस्त्यावर उत्तर देऊ. आपण विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलताय, कोणी मंत्री म्हणून बोलतायत, कोणी लीडर ऑफ अपोजिशन म्हणून बोलतायत, तर त्यांनी पूर्णपणे परिस्थितीचं भान, कायद्याचं भान ठेवून बोलायला पाहिजे की आपण या राज्याचं नेतृत्व करतो. भाजपचं मिशन 145 सुरू होतं पुढे महाराष्ट्रात. जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदेगड कुठे आहे? भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत ते काय धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही अनाकुण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे. तर सिल्लोड मधल्या शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सीबीआयकडे आणि ईडीकडे तक्रार केलेली आहे. चांगली गोष्ट. तर अजित पवार, नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, नवीन वर्ष संकल्प नेमका काय असणार आहे? भारत जोडो यात्रा एक यशस्वी यात्रा आहे, पूरे देश में एक मोहब्बत का संदेश देने वाली यात्रा है. अगर कोई देश जोड़ने की बात करता है देश उसके साथ ही जाएगा. शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना पाहायला मिळाले.